नागपुर शहर में लॉकडाउन लगने के बाद लॉकडाउन उल्लंघन की बड़ी कार्रवाई कोतवाली थाना क्षेत्र में शनिवार को की गई। मिली जानकारी के अनुसार थाना क्षेत्र के प्रीतम होटल में कुछ युवा पार्टी करने आए थे। इनमें से एक ने 100 नंबर पर फोन कर जानकारी दी। इसी जानकारी पर कोतवाली पुलिस ने छापामार कार्रवाई करके 6 लोगों को अपनी गिरफ्त में लिया है। इनमें से 3 लड़कियां और 3 लड़के होने की जानकारी मिली है। कोतवाली पुलिस आगे की कार्रवाई करी है। आज ॲक्च्युली साधारणतः 5 वाजताच्या सुमारास आम्हाला 100 कंट्रोलवरून कॉल आलेला होता की हॉटेल प्रीतम या ठिकाणी काही मुलं मुली पार्टी करत आहे। त्या कॉलवरनं आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली। त्या ठिकाणी गेले असता हॉटेल मालकाने जे 144 सध्या लॉकडाऊनचं आहे त्याचं उल्लंघन केलेलं दिसून आलं आणि ती जी मुलं मुली होती ती ॲक्च्युली काही कामानिमित्त त्या हॉटेलमध्ये थांबलेली होती आणि त्यांनी त्या हॉटेल मालकाने आणि त्या मुलामुलीने कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंगचं किंवा लॉकडाऊनचं जे आहे तर ते नियमाचं पालन केलेलं नव्हतं। त्यामुळे लॉकडाऊनचं उल्लंघन संदर्भात हॉटेल मालकावरती आम्ही कारवाई केलेली आहे आणि ते मुलं मुली जे पार्टी करणारे होते त्यांच्याही मेडिकल करून पुढील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येतात। नाही, त्यातील प्राथमिक माहिती अशी आहे की ते बँकेची ऑडिट करणारी टीम आहे आणि ती त्या कामासाठीच त्या हॉटेलमध्ये थांबलेली होती अशी प्राथमिक माहिती आहे।